मोगाच्या बवार्थ्यानो आज आम्ही मातेवच्या वांजेलातली आखरेची ओंपार ग साखरांची ओंपार आम्ही ऐकव्या आणि तमसो नियाळ कर मातेवा प्रमाणे जेजू क्रिस्तची शुभ वार्ता तेग साखरांची वपार सर्गीचे राज असे मुनियेत एक मनशाक आपलं घर पर गवाक वेताना, आपल्या नौकराक आपयले आणि आपल्या दु दुडू बदकाची तां जबाबदारी दिली हर एकल्याक तांचे ति तांचे समर्थ्यतक ताणे दिले एकल्याक पाच तालेता दुसऱ्याक दोन तालेता आणि ता, तिसऱ्याक एक उपरांत तो पैनार गेलो पाच ताल्या घेतल्या नवकरां ती वही वाटक घाली आणि सोडीत पाच ताल्यांतां जोडली तसेच दोन ताल्यांतांनी आणखी दोन ताल्यांतां जोडली पण एक ताल्यांत मेळिल् नवकर गेलो आणि दरनीक एक पोंडू कोंडून आपल्या दन्या सो दुडू ताणे पूर्ण जायत्या जाळा उपरात तांसो धनी पाटी आयलो आणि येतस तांचे लागचे लेक घेऊ लागलो तवळ पाच ताल्यात घेतलं एक नवकार मुखार आयो आणि आणि सडीत पाच ताल्यात ता दि पाच ताल्यात तुम्हाला दिली पळ ही पाच जोडल्यात तवळ ताका दनयांकडे शाबास बोर्या आनी पातयनेच्या साखरा लहान संगतींनी तू पातये निस झाले देखून वड संगतीची जबाबदारी हा तुका देतल ये तुझ्याच्या संतोषात वाटेली जा उपरांत दोन ताल्यांत तो नौकार मुखार आयलो आणि आणि म्हणालो दनिया दोन ताल्यांत तुवें म्हाका दिल्ली पळे हावे दोन ताल्यांत जोड जोडल्यांत ताच्या दनयात ताका म्हळें शाबास बोऱ्या आणि पातयेनेच्या साखरा चिल्लार रे सक्तीने तू पातयेनेसो म्हणून दाखले देखून वड संगतीची जबाबदारी हा तुका देतो ये तुझ्या दनियाच्या संतोषात वांटेली जा शेकी एकताल्यांत घेतला नौकार का मुखार आणि म्हणालो दनिया तू कठीण मुनीस म्हणून हा जना वो ओपून कडेन तू लुंताय आणि तु आसडूंक नले कडे तू आरयतय त्यापासून बियाण वसून तुझे ताल्यानिपंदा पण दर आता तुझे तवले नष्ट आणि आळशी नवकर दोनी जाप दि म्हणालो हावे ओपूक नेडे हा लुंवता हावे आसडूक नुले कडे हाव आरयता म्हणून तू असले असू तर मजो दुडू तु वाडीक कित्या घालोय हा पाटी येतस मजे मका वाडी समेत मेळता न कांगे या देखून ताजे लागचे एक तालेंत आणि दहा ताल्यात असल्याक ते दिया कित्याक असलेल्याक बरवून सडी तू देतले ओण जाते लागी ना ता आसा लागचे आले कान वरतले आणि आता नाकारी नवकार ना बाहेर काळो कांत उडया थंय जातले रोडणे आणि दांत किर्लोणी मोगोच्या बावार्थ्यानो हावे तुमकां सांगले सुरवेर स आज आम्ही मातेवाच्या वान एक आक्रियेची व पार नियाळ करची म्हणून मातेवाच्या वांजेलांची आक्रेची व पारी हजे उपरांत जेजो निमाने या जरते विषयात थोडं विवार जेजो ताका तकास कुर्सार अर्पुंचे खातीर तो सैनिकाच्या हातांत ताका दिता आणि अशें तो आमचे खातीर कुर्सार मरता आणि आमकां नवें जिवीत दिवचे खातीर एक सोराचे मरण स्विकार करता आणि मरण स्विकार करचे पहिले जेजू आपुर्बेच बो निमाण्या जडती जडतीच व हांगा आमकां आमक विवारस थंय आसात ताजे पाहिले ते एक विवारी ती एक असा सव्वीस आणि पंचवीस अध्यायांत आमकां वाचूंक मिळतात विश्वासी आणि अविश्वासी साकर दहा देड्यांची ओपार आणि आज वासली आता आमी आयकल्ली ते साकरांची साखरांची ओंपार विश्वासी आणि अविश्वासी साकर एकलो साकर धनी पाटी येता म्हणसर तो बेगी येतो म्हणून बेगी बेगी काम करनासा असा आणि अविश्वासी साखर दोन्ही येताना लेट जातो म्हणून मस्त वेळ जातो म्हणून तो माझ्या मारनासा असा आणि दहा देड्यांची ओपार पाच देडो बुधवंत आणि पाच बुध नो बुधवंत देडो तांच्या तांचे तिथे तेल असले देखून दिवे पेटवून त्या हरेताक ते राखो ती राखून असली तुल्यो तांचे कडेन तेल नाले आणि होरेता रकणून आयती नर्ली आणि आयची ओपार ते गांव साकरांची दोगांनी विश्वासी ते त्यांनयान दिला ते जोडते करण वरत्या उर्बेन दन्याच्या येण्या खाती राखण असेल तक्षण थंय असले ते वरत्या उर्बेन दन्यात तांणी पाटी दिले आणि हिन ओपारी मोगाच्या भाव भहिणी नो आता किती सांगता गे आमचो देव कोण आम्ही देव पार्टी येताना ते देव जेजू परते दुसऱ्या जेजूच्या दुसऱ्या येण्याक आम्ही कशे तयार असो जे म्हले सत आम्ही या मुखार आमकां जेजू कळयता सर्गींचे राज म्हणजे किती सर्गींचे राज जोडी जाल्यार आमी कितें करूंक जाय देवाक देवाच्या मोगाक देवान आमच्या रोतुल्ल्या मोगाक आमी पाटी मोग दी जाय जाल्यार आमी कितें करूंक जाय ह्या ससंगती विशारत म्हज्या मोगाच्या भाव भयणीनू ह्या वोपारेंत आमकां आयकूंक मेळटा आयची वोपार वाचले तक्ष म्हाका उडास आयलो म्हज्या भुरग्या पोंदार एक गडीत बापूर बायचें गडीत ते म्हज्या मोगाच्या भाव बयनी न्हू आमचें गर मार्केट येयल्ले पयस आसले आणि म्हजी माम्मी हर एक पटी मार्केटीक वेतना आमकां इल्ले काम घरचे काम करूंक सांगताली घर झटचे जाण न पुसचे वायली आयदनां धुवची घर नितळ करचे आनी अशें थोडें काम देऊन आनी म्हणताली एक हें सगळें काम कर हांव पाटी येताना कां, पाटी का तुमकां काऊंक तितलें सांगून माम्मी घरातून बाहेर गेल्ली स आम्ही किती करतले आम्ही सगळ्या शेजाऱ्यांक आपयतले हा शेजाऱ्याच्या आम्ही आपयतले खेळून प्रारंभ करतले मम्मीन सांगले काम आम्ही विसरतले हा आणि शिधा वसून खेळतले आणि असे आमच्या खेळात तितलं माग् जाता हा गे मम्मी वचून पटी येताना बसून आमक कळीतच जायना आणि पार्टी घरा पावले कळीत मम्मी इथलं काम सांगले आम्ही कितेंच सा करूंक ना आणि मम्मी हर एक पटी मार्केटीत गेले दाला पटी येताना काऊन येताली पण सबार पटी आम्ही भुरग्यांनी मम्मी सांगले काम केलेच ना केवळ थोडे पटी मात्र केले पण मम्मीन हाडले ते कान खाऊचे पहिले म्हणून आम्ही बेगीवेगी सगळे काम करणं मम्मी मोगान हाडले ते कान आम्ही खाताले मोगच्या भाऊ भहिणीनं आग कित एक संदेश असा म्हणजे मुजी मम्मी आमकडे विश्वासी रावली तिच्या उतराक ती तिने उत... सांगले ते उतर ती पाळताली पण आम्ही साबार पटी तिने सांगले उतर आम्ही आम्ही पाळले ना पण मम्मी केदार आज मुझे पूत सांगले काम करचे ना म्हणून काऊंक करताना राऊ ना तिने काऊक हरेक पटी हाडला ओई मोगाचा नो अस मोगो हजानी ओरत्या रीतीस मोगो आमच्या देवा बापासो तो ताच्या उतराक विश्वासी रवता ताने जेजू मुखात्र आमक जयती देनी दिल्यांत जेजून कितें असा म्हाका जे तें बाप्पान दिला ते सगळे कितें कितें तें देवाचो मोग सोडवण शांत समाधान काकळो हें हे सगळे जेजू मुखात आमकां दिला आणि जेजू दुसरे पटी येताना तान कितें आशेता ह्या सर संगती सो फळ यार सर संगती स फळ म्हज्या मगच्या भाऊ भयणीनो जेजू आशेता ये ओपार आम्ही ऐकताना आमच्या थं जवालां उद्यांक पुरो कसली ती सवाला आमचो देवपाक शपात करता गे ते आसा थोड्यांक पांच तालेंता थोड्यांक दोन आनी एकल्याक एक स आमचो देवपाक शपात करता गे थोड्यांक सर दिता गे थोड्यांक उणें दिता गे असले एक सवाल आमच्या मतीत पुरो पुण मा मोगच्या भाऊ भहिणी नो हंगा तालेन म्हणार देनी नही शुभ वार्तेत बरेल तालेन तालेन म्हळ्यार देनी नही तालेन म्हळ्यार पैसे आणि एक तालेत म्हळ्यार कितले जातात सोडूने एक तालेन म्हळ्यार एका मनशान ताज्या जिवितांत वीस वर्सां गळिल्ले तितले पयशे एक मुनीस वीस वर्सां वर्सांनी कितले पयशे गळता गे तितले पैसे एक एक थाले तू जाता काही पळया हंगा एक विषय आम्ही समजून घेऊ जो देव कितलो उदार म्हण असो गीम तो एका, एक धनी तो ताजे एका केवळ सेवकाक ताज्या पुता की नाही ताज्या कुटुंब सांद्या की नाही सेवकाक कितले पैसे दिता ते आम्ही समजून घेऊ तो धनी त्या सेवाक संपूर्ण विश्वास दोरता आणि एकू ओडू एक पैसो सोडून एक करोड सो, जायत एक एक तालेत म्हळ्यार सोडून एक करोड जायत केदना एक धनी आपल्या सेवकाक वा एक रिणकार्याक पैसे दिनी किती पणी त्या रीणकार्यातून आडाव दवरचे आडाव दरचे म्हणता किती ताऊन आशेता की ते म्हणी आडाव दोर न तेदना मात्र तो पैसे दिता पण व दोनी तो सोलोणे आपल्या उदार मनान संपूर्ण रितीन तो वडू जोमो मे चड पैसे तो आपल्या सेवकांक दिता आणि ह्या मुखांतर आम्ही किती समजोन घेता गे म्हणल्यार आमचो दनी उदारी आमचो देव उदार म्हण असो आमचो देव विश्वासी संपूर्ण पातेनी आमचो देव आपल्या दवरता दा दुसऱ्यान आसा दुसऱ्यान आता ती सेवाक आणि सेवकाची सेवाकचे का काम किती दोन्ही सेवा करून आशेता केदना एकलो एक एकलो एक पैसे एक एका से, एका रिणकार्याक दिना तो धनी आपल्या रिणकाऱ्यात ते पैसे पाटी आशेता केवळ पैसे मात्र ने ताजी वाड सुमेत ताने जिजे पडता देखून हांगा जो कोणी सडीत पैशे धन्यात घेतल्यात ताक एक सडीत वरती जबाबदारी असा ताने सडीत घेतल्यार तर ताणे सडीत वाट देऊक आसा सडीत ते दिल्ले पैसे पाटी देऊक देखून जो कोण चड पैसे घेता ताने चढ रितीन पाटी देऊक आसा आणि जो कोण उणे पैसे घेता तो ताका इल्ली जबाबदारी उणे देखून आम्ही पुरो पुर जावन त्या एक ताल्यान दिल्ल्या व्यक्तीक ताने ताका पांच दिले जाल्यार तो जावन वरते उर्बेन काम करतो ना तो करचो ना केशे ताने एक ताल्यान पूर्ण दौरले गे पाच ताल्यात पूर्ण सुधरतो कंडिस पूर्ण सुधारतो देखून मोगच्या भाऊ भो हंगा केवल पाच आणि दोन तो मेळले व्यक्ती वडा उर्बेन जे ते तांत्रा मेळांना वर त्या उर्बेन ताने आणखी सडीत रितीन जोडले आणि धन्याक आणि मोगाच्या भाऊ भहिणी जाऊन असा ते सेवाक आम्ही जाऊन असा ते सेवाक देव जाऊन असा धनी ताने आमक सगळे दिला ताने सगळे दिला आणि ताने किती दिलां ते सांग पावलो कोरीनगारां बरयल्ल्या पयल्या पत्रांत सव्या अध्यान विसा बोहापूर बन वि वार सिता वर ते मोल दिवन तुमकां विकते घेतलां मगोच्या भाऊ भाई नो वर ते मॉल दिवन देवान आमकां विकते घेतलां देखून तुमच्या कुडीन देवाक कु महिमा दिया आणि कसले मॉल ते वर्त मोल कसलें ते कसलें मोल म्हणून दंडुता बरेल्या कृत्यांत विसाव्या अध्यायंत वीस विसा आणि आठवे वळींत अशें बरयला तुमची आणि तुमच्या हिंडाची तुम्ही सत्राय घेया देवान आपल्या रक्तान मोला घेतली पवित्र सभा सोलोंक पवित्रत्म्यान नेमलेले गोवळी तुम्ही देवान आपल्या रक्तान मॉला घेतले कसं मोल ते ताज्या पुतचे राग आमच्या कुडीक दिल्ले आमच्या आत्म्याक दिल्ले मोल जाऊन असं ताज्या पुतचे राग माझ्या मोगाच्या भाऊ भहिणी दिल्ले ते मी ख सोर करूक जाना ख संतीक सर जायना देखून आम्ही हर एक पटी आराधना वेळार म्हणटा तुझ्या रक्तात सोडिल्या कात्री अर्घांदिता जेसू एका क्रिस्ती कुटुंबात जोम दिल्या का अर्घां देत जेसू आम्हा ब्थणे दिल्या का अर्घांदेता जेसू आणि म्हणतो जेसू तुझ्या मास रक्तात आमक रिल्या खातमी पोस केल्या खात्री अर्घांदिता जेसू मग भाऊन केवल अर्घां दिल्यार पवना केवल अर्घां दिल्यार पवना बगार तो बावार्थ आमी जी येवंक जाय ते देवां दिले देणे सोडव आम्ही आमच्या जिवितात जीवन हेरांक प्रसार करूंक जाय ते मात्र जे देवान आमकां दिला ताज फळ तो जोडूंक सगतो ते मात्र जेजू आमच्या जिवित मुख्य संतोष पावोवंक सगतो हांव एक जावन आमी सड पाटी आसा एक पती जावन आपल्या पतीन एक विश्वासी राहून आपल्या भूग्या बाळांक वागोवन तांकां विश तांकां भावार्थाचे देणे दिवन ताणें विश्वासी रावंक आसा एका पतीन येन ताच्या पतीक विश्वासी रावन भुरग्यांक त्याच भावार्थान वागोवंक आसा अशें केल्यार मात्र आमी केदना पाटी येता हांव त्या धन धनया सरशी येता हांव मात्र धनी आमकां म्हणून सांगूंक सोदतलो बोरया आनी विश्वासी करा लहान संगतींनी तू विश्वासी रावलोय देवान आता हर एका क्रिस्वाक भवार्थाचे देणे दिले आमक सोडवून दिली केवल आम्ही मात्र सरगर पवूक नाही देवान इस्रायल पर्जेक विसरले केवल त्या इस्रायल पर्जेन मात्र एक दिस त्या देवा बापासी सस्तांचे सुख भोगू नय आमका क्रिस्तांव केल्ले देवान इस्रायल पर्जेक विसरले सगळ्या संसारा देवाची महिमा परगट करूक देवाची महिमा परगट करू गो सोर सोर लोकांक ताजे ते एक करू आमी आयच्या आता ऐकले सांप बरयल्ले वर वरते मोल दिवन तुमकां विकते घेतलं देखून तुमच्या कुडीन देवाक महिमा दिया न्हय देवाक महिमा दिया मोग चानो दोग सेवाक मात्र वरते उर्बेन त्या दुनियाच्या उर येण्याक राखून असले कित्याक जे कितें देवान तांकां दिलां तें तांणी दोड ते गेले देखील देवा त्यांना दिला दे ते ताने दोड ते गेले देखून ते वरत्या उर्बेन राखून असले या उर्बे मोख्याच्या बाईन राखून राव्या त्या दोन्याक राखून रावया कित्याक कित्याक तो आम्हाही नाम घेऊन येतो उर्बेन राखून रावता जे देवान आमकां दिला ते आम्ही सगळ्यांकी टोन घेऊन तो माय मग ती सोडवून ती शांत समाधान तो की सगळ्यांकी टोन घेऊन त्या मायमा मैमा के परगट करता हा आणि केसे या अर्ते उर्बेन त्या दोन्या मुखार तेना दोनी म्हणून मु, सांगू सोकतो आयच्या शुभ वार्ते ऐकले बरी बोऱ्या आणि विश्वासी नवकर लहान सक्तींनी तू विश्वास रवलोय तर माझ्या संतोषांत वांटिली जा म्हज्या संतोषांत वांटेली जा हे भाग आम्हा सर्वांक म्हज्या मोगाच्या देगाच्या भयणो आम्ही माग्या एक बडी दोळे दापया आनी आमसो आमकां आम्ही त्या जेजूक समर्पया आणि त्या जेजूक विश्वासी राहूक देखी त्या देवान आमच्या वरत्या वरत वरत विश्वास दोन देखी ते देवानक दिला बा बवार्थ आम्ही आमच्या सल त्या जिवितात जाय जी करपा आमी माग्या जेजू जिविताच्या उंड्या मनशा कुळच्या सुडवंदरा तू आमचे पासून तू मुस आलोय आणि तुझ्या मरणा जिवंतपणावर नव्या बरवो सो दिलाय तुझ्या उतरान तसेच दैवीक कनां तू दादोस कर आणि आख्या संसारखी साक्ष आमकां उर्बेस्त कर पोई सभेच्या मिसवात आम्ही कार्याळ जाऊक आमक का तुझ्या जा कुरपेन बरं आमची मोगाची आणि मागण्याची मंदिर मंदिरां करूक आमकां शिगुण आनी नेटय नमस्कार तुमचे सवाल आमची जाप या कार्या परत्यान स्वागत का सवाल आसा आज शुक्रारचे मास कव्यता गे म्हण ही भहिण हंगासर पुणशेता म्हजे लागीं सवाल विसरू लागली मालगडी ती फ्रारचे मास्क खाईनासताना रोचे विषयी इगर्जमातेचे तरी निर्देशन वा मार्गदर्शन असागे। मास खाऊन इतर संतीत झुंजवार करच्याक तरी अवकाश असा गे असे आसा म्हणून हांवें सांगले आयकलां हे सारखे तुमच्या मतीत हे सवाल दसला असले बो वाजपी आणि सकाळी एक सावाल मोगाळ भोवन नो आणि भहिणीनो मालगड्यांनी असले सवाल मुच्या लागे विसारलेले असा आणि जाप दिल्ली असा तर कॅनंदो वा सुमातेचें कानून शुक्रारचे मास काय नसताना रुचे विषयंत किती म्हणतात ते आम्ही पळया एक हजार दोनशे पन्नास आणि एका संख्यात लॉ म्हणता की ॲबस्टिन्स फ्रॉम मीट ऑर फ्रॉम सम अदर फूड डिटर्मिन्ड बाय द एपिस्कोपल कॉन्फरन्स इज टू बी ओब्झर्व ऑन ऑल फ्रायडेज ಅನ್ಲೆಸ್ ಸೊಲೆಮನಿಟಿ ಶೂಡ ಫಲ ಓನ ಅಂಗ ಮಾಸ್ ಪ್ರಾದೇಶಕ ಭ ಮಂಟೈ ಸಂತ ಅಲಗ ರಾವೋಕೋ ಕಾಯನಸ್ತಾನ ರಾವೋಕು ಹರಿ ಏಕ ಶುಕ್ರಾರಾಯದ ಮಾಸ್ ಕಾಯನಾನಾ सांगतच प्रादेशीक दिस्पा मंडळीन थारायलेली एक वस्तू वा संगत खाईनास्तना व तिथून पयस रवू हर एका बवार्थ्याक खायदो आसा आता प्रादेशीक बिस्पा मंडळीन खंच संगती थारायल्यात ते हांव तुमकां सांगतां एक हजार णवशीं अंयशीं आनी चार इश्वेंत वन थाऊजंड नाईन हंड्रेड ॲन्ड एटी फोर या वर्सा नागपुरांत भारतीय कॅथोलीक बिस्पांची जमत कॅथलीक बिशप्स कॉन्फरन्स ऑफ इंडिया सी बी सी आय म्हणून आम्ही कितें सांगता ही जमत जमली नागपुरात आणि थंसर भिस्पांच्या भासाभाशी उपरांत तांणी एक निर्णय घेवन एक मार्गदर्शन दिलें आणि ते मार्गदर्शन असे असा की सांप्रदायिक जिंजवार म्हणजे मास्क काही नसताना रोजचे सांगाता बवड्थ्यांनी इतर थोड्या संतीन जिंजवार करीजे वा सडीत भक्तीपणाच कोर्ण आधारेचे मास्कनासनावजे वा ती जायना जाल्यार इतर थोडं भक्तीपणाच सॅक्रिफिस कुडीच्या दंडवणचं कोर्ण करचे म्हणून या बिस्पाच्या जमतेने विवर दिलो आणि खंयच्यो त्यो संगती तांणी सांगलेलो संगती अश्य आसात मिसाच्या बलिदानात भाग घेऊचे वा मिनटां मिनुटां सक्रामेंदाची भेट करची वा पंधरा मिनटां देवाचें उतर बाईबल वासून थंयसर ध्यान करचो वा पंधरा मिनटां जेजूच्या कष्टा मरणा वयर नियाळ करचो वा, वा कुर्साच्या भक्तिपणाचे वा कुडसच्या वाटेचे भक्तीपण आधारचे दुसऱ्यान दिसचे एक जेवण जर नसतो ब्रेकफास्ट वा दनपारचे वा रातीचे खचे एक जेवण सांचे संपूर्णपणे तारकारी जेवचे मासली ना ना संपूर्ण तारकारी जेवण जेवचे वा एक व्यक्ती सदा आसा असल्या ताने त्या दिसा सो पिे नासना एक व्यक्ती दूर पिवन हसो तो गुलाम झाला ज्यार ताने बिडी सिगरेट वा चुट्टा हाचे ताऊन पैस रांचे उदक सोडणं हेर पिवन ताण जा वा कॉफी हचे ताऊन अलग रांचे दिसाच्या जोडीतले धा टक्के टेन पर्सेंट दयाळेच कर्ण कर्च्यांक दिवचे दान दिवचे गरजेवंतांक वा बरें करच्याक वापरचे जे कोणाक मांस सदांचे का थोड्यांच्या घरांनी तांकां उंडी वचना तोंडाक तसल्याने मास त्या दिस काही नासतना रावचे ಹಲೋ ಕೋಸಿ ಪಾಳು ಜೊ ತ ಭಾರತೀಯ ದಸ್ಪಾ ಮಂಳೀ ಆ ದಾಖ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಆಖ್ಯಾಶ ಕಿಲ್ಲ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಆತ ಪ್ರಾದೇಶ ಭ ಮಂಳೀಯ ती भारताची भिस्प मंडळी झाल्या प्रादेशीक दाखल्याक तुमक सांगचे तर कर्नाटकांत सर्व कर्नाटकचे बिस्प सांगत येताना ती प्रादेशीक भिस्पा मंडळी येतात त्या देखून या मंडळीन वयर सांगल्यो वा हच्या पहिले सांगल्यो संगती काडणं उडोव येतात वा नव्यो तड संगती कुठसू येतात वा असलोच अधिकार देशच्या दिस्पाती असा बिस्पान वयर संग पहिले संगलो संगती पाळीत म्हणून सांग येता वा हेर थोड्यो संगती पाळूंक ताणे कोडसू येता वा पहिले संगल्या संगतीत ताणें थोड्यो काढणं उडोवू येता आणि ही दोस्त हर एक बिस्पो करेस मच्या सुरवेर एक गोवळीक पत्र पाठोवन थंयसर त्या दिसत तो सक्कट पाळूक ब आतां चिंत्या शुक्राराची एक पार्टी असा काजर असा एक प्रोग्रेम असा थंयसर मासचे नुस्तें वाढलेले असा आता किती करचें एकच मास्क खाईनासनावचे वा त्या दिस मास्क पयलीं हच्या पहिले किती आसा त्यो पाळण तो कितें कायदो असा तो आम्ही संपूर्ण येता उडास दौर्या मग भाऊ ने बन हंगा आम्ही कितले सोडतांतले खात म्हणजे मुख्य ने जिंजवार साक्रिफीस त्याग दंडो न्यो आमच्या अत्मेक जिविताक बऱ्यो आणि फायद्याच्यो आणि हे क्रिस्तांव अध्यात्मिकतेचे एक मूळ जावन आसा उडास दौर्या मास केले तरी ओढणार पूण मासाक आमची नाकात देव बरें करूं